चमचमीत खमंग रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण स्ट्रीट स्टाईल मटन सीख कबाब कसे बनवतात ते बघूया. तर ह्या मटन सीख कबाबसाठी इथे मी 1 किलो मटन खिमा घेतलेला आहे. तर ह्या मटन खिम्यामध्ये साधारण 800 ग्रॅम मटन मिन्स आहे आणि 200 ग्रॅम चरबी आहे त्याची. आपण चरबी ह्या कारणासाठी घेतो म्हणजे कबाब छान आपले घट्ट बाइंड होतात आणि शिवाय त्याची चव पण छान येते. 1 टीस्पून लसूण पेस्ट, 1 टीस्पून आल्याची पेस्ट, 1 छोटी वाटी बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला. आता ह्यात आपण साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून धण्याची पूड घालून घेऊया, 1 टीस्पून जिऱ्याची पूड, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, 2 टेबलस्पून कच्च्या पपईची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ. हे मी आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते. आता ह्याच्यात आपण 1/2 टीस्पून हळद आणि साधारण 1 टेबलस्पून लाल तिखट घालूया. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून मिक्सरमधनं फिरवून एक छान पेस्ट करून घेऊया ह्याची. जास्तही आपल्याला वाटायचं नाही आहे. हे एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हा उरलेला खिमा त्याच पद्धतीने आपण एक छान पेस्ट करून घेऊया. आता ह्याच्यात आपण एक अंड घालून घेऊया म्हणजे हे व्यवस्थित बाइंड होऊन जाईल. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता ह्याला आपण झाकण लावून फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तास ठेवून घेऊया. आपण हा खिमा साधारण 1.5 तास मॅरिनेट करायला ठेवला होता. तुम्ही जितकं जास्त वेळ मॅरिनेट कराल तितकं ते जास्त छान लागेल. आता ह्याला आपण स्क्युअर्सवर घालूया. माझ्याकडे इथे वुडन स्क्युअर्स आहेत कारण आपण हे सीख कबाब पॅनमध्ये करणार आहोत. तुम्ही लोखंडाचे स्क्युअर्सही घेऊ शकता. एक छोटा गोळा ह्या खिम्याचा घेऊन त्याला चांगला आपण लांबट रोल करून घेऊया आणि मग त्यात आपण हा स्क्युअर मधोमध आत घालून ग्रिल पॅनवर ठेवून देऊया. इथे मी एक ग्रिल पॅन ऑलरेडी तापवत ठेवलेला आहे. आता ह्याच्यात आपण साधारण 1 टेबलस्पून तूप घालूया ग्रिल पॅनवर म्हणजे छान ग्रिल होतील. गॅसचा फ्लेम मी मिडियमवर ठेवते आणि हे प्रत्येक साईडवर 5-5 मिनटं आपल्याला ग्रिल करायचं आहे. आपण हे सीख कबाब जवळजवळ 20 मिनटं ग्रिल केलेले आहेत आणि हे आता सर्व करायला तयार आहेत. हे एका सर्विंग प्लॅटरवर काढून घेऊया. हे स्ट्रीट स्टाईल मटन सीख कबाब तुम्ही नान किंवा कोशिंबीर आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता. ही रेसिपी फार इझी आहे. तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा. अशाच स्ट्रीट स्टाईल रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा.